नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलला। आपण आज गहू पिकावर कुठली फवारणी घ्यावी आणि त्याचं उत्पन्न कसं वाढवावं, त्याचे फुटवे कसे वाढवावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासाठी ऑल नोटिफिकेशनची बेल दाबा, जेणेकरून आपले जे येणारे व्हिडिओ आहेत ते आपल्याला लगेचच कळतील। आणि आपण आता गहू पिकाचे फुटवे वाढवण्यासाठी आणि त्यावरती होणाऱ्या रस शोषक किडी बुरशीजन्य आजार यांचा अटकाव करण्यासाठी काय काय फवारणी करायची आहे आणि खताचं नियोजन कसं करायचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास शेअर नक्की करा। आता आपण प्रथमतः काय करायचं आहे, आपण शेतकरी मित्र काय करतो की जे गहू पिकाला आपण सुरुवातीला फक्त सिंगल युरिया फेकतो, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की त्याची वाढ होईल, पण तसं न होता त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्यावर आपल्याला फुटव्यांची संख्या देखील आपल्याला व्यवस्थित होत नाही। जर आपला गहू हा 25 दिवसांच्या पुढे झालेला असेल, समजा 20 दिवसांच्या पुढे झालेला असेल, तर आपल्याला पहिली फवारणी कोणती करावी आणि त्यामध्ये आपण काय काय घ्यावं याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो। जर आपण पहिली फवारणी करणार आहोत, आता सध्या ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामुळे काय होतं आपल्या गहू पिकावर बुरशीजन्य आजार पडतात, तांबेरा गेरवा सारखे, आणि सोबतच रस शोषक किडींचा सुद्धा प्रादुर्भाव त्यामध्ये होतो। आणि जर आपल्याला रस शोषक किडींचा प्रादुर्भाव टाळायचा असेल आणि बुरशीजन्य रोगांचा देखील अटकाव करायचा असेल तर आपण फवारणी घेणे आवश्यक आहे। फवारणीमध्ये आपण कीटकनाशकमध्ये अलिका घ्या आणि अलिकामध्ये आपण प्रतिपंप 10 ml इतकं आपण ते वापरू शकतो। बुरशीनाशकांमध्ये आपल्याला कार्बोनडेझाईम आणि मेनकोझेम हे दोन घटक असलेलं कुठलंही बुरशीनाशक चालतं। त्यामध्ये आपण साफ हे सर्व परिचयाचं आहे आणि ते आपण वापरू शकतो। अलिकासुद्धा आपल्या सर्व परिचयाचं आहे आणि ते सुद्धा आपण वापरू शकतो। आता राहिला तिसरा प्रश्न फुटव्यांसाठी, तर फुटव्यांसाठी आपण एक टॉनिक वापरू शकतो किंवा 12-61-0 या खताचा देखील वापर त्यामध्ये करू शकतो। त्यामध्ये काय होतं, जर आपण खत किंवा एक टॉनिक या दोघांसोबत वापरलं तर आपल्या झाडांच्या फुटव्यांची संख्या वाढते आणि आपल्याला इथूनच आपल्या गहू पिकातील फुटव्यांची संख्या वाढवायची आहे। कारण एका गव्हाला जर आपले फुटवे चांगले असले तर आपल्याला उत्पन्न देखील चांगलं होतं आणि त्याची वंब्यांची संख्या वाढून आपल्याला उत्पन्नात वाढ होते। जर पुन्हा मी तुम्हाला आता फवारणी काय काय घ्यायची ते पुन्हा सांगतो, आपल्याला अलिका घ्यायचं आहे जे सर्वपरिचित आहे 10 ml प्रतिपंप, साफ घ्यायचं आहे 30 g प्रतिपंप आणि 12-61-0 याची सुद्धा आपण मात्रा घेऊ शकतो। प्रतिपंप 100 g याची आपल्या फवारणीमधून घ्या आणि त्यानंतर आपल्या गहू पिकाचं फुटव्यांची संख्या ही नक्की वाढेल। आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अन्य शेतकरी ग्रुपला देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील फुटवे वाढवण्यासाठी मदत होईल। धन्यवाद।